नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चित्र कप्पा हा घटक अभ्यासणार आहोत। यामध्ये आपणास चित्र पाहायचे आहे व त्या चित्राचे वर्णन करायचे आहे। हे वर्णन करताना विविध वाक्यांचा आपणास उपयोग करायचा आहे किंवा ते चित्र पाहून त्या चित्राचे व्यवस्थित रीत्या वर्णन करायचे आहे। तर आपण चित्र कप्पा घटक पाहूया। आपणास समोर एक चित्र दिसत आहे। या चित्रामध्ये आपणास विविध उंच उंच इमारती दिसत आहे, त्याचबरोबर एक मुख्य चौक दिसत आहे। या मुख्य चौकामध्ये चारही दिशेला रस्ता जाताना आपणास दिसत आहे, ट्रॅफिक दिसत आहे, ट्रॅफिक हवालदार आपणास दिसत आहे, विविध वाहन आपणास दिसत आहे। यामध्ये बस आहे, कार आहे, टेम्पो आहे, ऑटो रिक्षा आहे, स्कूटी आहे, विद्यार्थ्यांची सायकल देखील आहे। त्याचबरोबर काही वाहने ट्रॅफिक सिग्नलला थांबलेली आहे, काही व्यक्ती झेब्रा क्रॉसिंग द्वारे रस्ता ओलांडताना आपणास दिसत आहे। या चित्रामध्ये आकाशात आपणास विमान उडताना दिसत आहे, सूर्य दिसत आहे, ढग दिसत आहेत, तसेच उंच उंच इमारतीवर आपणास टॉवर दिसत आहे। त्याचबरोबर रस्त्यावर आपणाला विविध पथदिवे दिसत आहेत, तसेच रस्त्याच्या पूर्ण कडेला आपणास विविध झाडे लावलेली दिसत आहे। पालक व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचा चित्र कप्पा हा घटक घेताना विद्यार्थ्यासमोर चित्र ठेवून त्या चित्राचे व्यवस्थितरित्या वर्णन करून घ्यावायचे आहे।